नेते मंडळींच्या मुलांचे शाही विवाह सोहळे कायम चर्चेचा विषय ठरतात, पण ग्रामीण भागातल्या विवाह सोहळ्यांमुळे कष्टकरी कुटुंब कर्जबाजारी होतात. शिवाय समाजातल्या इतर अनिष्ट प्रथाही आहेतच. या प्रथा मोडीत काढण्यासाठी क्षत्रिय मराठा समाज परिवर्तन चळवळीच्या वतीनं नंदुरबारमध्ये या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला. विशेष म्हणजे हा 34 उपवर वधूंचा विवाह सोहळा अवघ्या 1 रुपयात पार पडला. ज्यावेळेस जो लग्न सोहळा केला जातो त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 लाख रुपये खर्च एका जोडप्याला किंवा एका व्यक्तीला येत असतो, एका कुटुंबाला येत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून तो त्या कुटुंबावरती त्याचा भार येऊ नये किंवा ते कुटुंब कुठेतरी कर्जबाजारी होऊ नये आणि त्याची आर्थिक दृष्ट्या किंवा आर्थिक परिस्थिती ही ढासळू नये असा एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून या परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून केवळ 1 रुपयामध्ये या विवाहबद्ध केलं जातं. उच्च शिक्षित मुलगा म्हटलं की लग्नातला थाटमाटही तेवढाच, पण या सामूहिक विवाह सोहळ्यात हा सारा थाटमाट बाजूला ठेवून कित्येक उच्च शिक्षित मुलामुलींनी लग्नगाठ बांधली. मानापमानाला या सोहळ्यात थाराच नव्हता. पैसा हा जास्त न खर्च करता कमी खर्च करावा आणि या ठिकाणी खूप ज्या गोष्टी सोसाव्या लागतात आईवडिलांना, तर त्या गोष्टी सोसाव्या लागत नाही कारण पैसा हा सेव होतो. म्हणून माझं एकच सांगणं आहे सर्व मित्रांना की त्यांनी सुद्धा या सामूहिक विवाहामध्ये विवाहबद्ध व्हावा. 1 रुपयात पार पडलेला हा सामूहिक विवाह सोहळा म्हणजे अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाराच म्हणावा लागेल. नंदुरबारहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.